नांदेडच्या नायगाव तालुक्यातील दिव्यांग निराधार वयोवृद्ध शेतकरी कष्टकरी यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्ष आणि दिव्यांग संघटनेच्या वतीने नायगाव तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आपल्या मागण्यांसाठी शेकडो दिव्यांग बंधू भगिनींनी जोरदार घोषणाबाजी करून तहसील धर्मप्रिया गायकवाड यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात तेलंगणा राज्याच्या धर्तीवर दिव्यांगांचे मानधन 6,000 रुपये प्रति महिना देण्यात यावे, निराधारांचे रखडलेले केंद्र शासनाचे अनुदान तात्काळ वाटप करावे, मंडळ अधिकारी प्राप्त अहवालानुसार प्रलंबित दिव्यांगांना अंत्योदयाचा लाभ मिळावा, आलू वडगाव येथील दिव्यांग श्रीराम गोविंदराव पवार यांनी आमदाराच्या विरोधात वेळोवेळी आपल्याकडे दिलेल्या अर्जाची चौकशी करून संबंधितांवर करण्यात यावी, शेतकरी लाभार्थी स्टॅम्प असलेल्या शिधापत्रिका धारकास पूर्ववत धान्य प्राप्त करून देणे, अन्यथा जाहीर केलेले मानधन तात्काळ त्यांच्या खात्यात वर्ग करा, नायगाव शहरामध्ये दिव्यांगांसाठी सार्वजनिक शौचालय बांधावे यासह विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व दिव्यांगाचे जिल्हाध्यक्ष श्रीराम पवार, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव कल्याणकर, प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष हुंडेकर, राजेश बेळगे, गोपीनाथ सांगवीकर, मारुती मंगरुळे, गणेश हांडे, शिवलिंग माटोरे, साईनाथ गायकवाड आदींनी केले आहे. गंगाधर गंगासागरे, MCN News, नायगाव, नांदेड.